कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं सर्व परिसरात हिरवा गालिचा पसरू लागलाय. एक सफर महाबळेश्वरची. दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाचे गरदार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर. हेच ते पावसाचं घर, सह्याद्रीच्या कडेकपारीतलं महाबळेश्वर. चैतन्य म्हणजे काय, सुख म्हणजे काय, हे या हिरव्या सुख सोहळ्याकडे पाहत अनुभवावं. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा ओल्या चिंब आणि हिरव्या गार झाल्या. पाचगणीमधल्या सिडनी पॉइंट, टेबल लँड आणि पारसी पॉइंटवर उभं राहिलं की निसर्गाच्या या जादुई कुंचल्याची किमया पाहता येते. धोम धरण ओसंडून वाहत आहे. लगता है कि हम ऐसे एक हेवन में आ गए, जैसे मिनी काश्मीर बोलते हैं, वहाँ जैसा महसूस लग रहा है हमें. अच्छा, यहाँ का एटमॉस्फेयर बहुत ही अच्छा है. जन्नत में आ गए बराबर ऐसा फील कर रहा है अभी. और हमारे अहमदाबाद में तो बहुत ही गर्मी पड़ती है, तो इस मौसम में आके बहुत ही अच्छा लगा. पाचगणी, महाबळेश्वर आणि कोयना नगर म्हणजे निसर्गाला पडलेली दोन गोड स्वप्न. भन्नाट रानवारा, फेसाळलेले धबधबे, हिरवीगार सृष्टी, हे सारं काही भन्नाट अलौकिक. ऐसा वेदर है ही नहीं, आप मनाली कह लीजिए, मसूरी कह लीजिए, लेकिन जो महाबळेश्वर का वेदर है और क्लाइमेट है, आउट ऑफ द वर्ल्ड. बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर पाचगणी, तापोळा, कोयना, बामणोली, ठोसेघर, ओझरडे, भांबवलीचे धबधबे भरभरून वाहू लागलेत. पुढचे 3-1 महिने हा हिरवागार सुख सोहळा अनुभवता येणार आहे. एखाद्या वीकेंडला एकदा तरी गाडी काढा आणि निसर्गाचं हे दान भरभरून लुटून घ्या. विकास भोसले, झी मीडिया, महाबळेश्वर.